सदाशिवनगर स्मशानभूमीच्या विकासाची मागणी वारंवार करण्यात येत आहे, मात्र याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट विकास कामे राबवून दुर्लक्ष केले आहे. स्मशानभूमीच्या देखरेखीकरिता दरवर्षी 10 लाखाचा निधी खर्ची घालण्यात येत आहे, मात्र कोसळलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासह चौथरे आणि छत उभारण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे देखरेखीकरिता खर्ची घालण्यात आलेला निधी कुणाच्या खिशात जात आहे असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. स्मशानभूमीमधील आणखीन अंत्यविधी चौथरे उभारण्याची मागणी करण्यात आली होती. याकरिता वर्षभर पाठपुरावा करण्यात आल्यानंतर खराब झालेले पत्रे बदलण्यात आले, मात्र या ठिकाणी नव्याने चौथरे बांधण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साफ कानाडोळा केला आहे. महापौर उपमहापौरांनी याबाबत विचारणी केली असता निविदा काढण्यात आल्या आहेत, लवकरच काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू झाला आहे, पण प्रत्यक्षात काम करण्यास चालढकल केली जात आहे. येथील विविध विकास कामे राबवण्यासाठी 20 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, पण केवळ पत्रे बदलून रस्त्या शेजारी पेवर्स घालण्यात आले आहेत. पण रस्त्यावर पसरलेली खडी हटवण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी असलेल्या जलवाहिनीला गळती लागली असून काही नळ्याच्या चाव्या खराब झाल्याने पाणी वाया जात आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे येथील खुल्या जागेत झाडे लावण्याची आवश्यकता आहे, पण झाडे लावण्यासह लॉन लावून सुशोभीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विकास कामे राबविल्याच्या नावाखाली दरवर्षी 10 लाखाचा निधी खर्ची घातला जात आहे, पण या निधीचा विनियोग विकास करण्याऐवजी जेवणासाठी खर्च केला जात असल्याची टीका नागरिक करीत आहेत. यामुळे स्मशानभूमीतील अडचणी जाणून घेऊन विकास कामे राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.